हाय पोरांनो, सो आज बघूया आपण क्वेश्चन नंबर 6. जसे पाठीमागचे आपण क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर सॉरी 2, 3, 4, 5 आपण केले, तसंच आज आपण क्वेश्चन नंबर 6 पण करूया. एकदम मजेशीर, थोडासा आज मोठा प्रॉब्लेम, पण काय हरकत नाही आहे. पण आपलं काय हार्डली एक 20 ते 25 मिनिटं तुम्हाला द्यावे लागतील. तेवढे देऊ शकता ना तुम्ही का? नाही देऊ शकत. द्यायलाच पाहिजे, शिकायचं आपल्याला, बरोबर आहे की नाही? तर त्यामुळे 20 मिनिटात आपण पटकन काय करून घेऊया, प्रॉब्लेम कन्सिडर म्हणतो, प्रॉब्लेम कम्प्लीट करून घेऊया. ठीक आहे, तर चला आता डिरेक्टली आपण जम्प करूया कशावर, प्रॉब्लेमवर. ए बघा पोरांनो, क्वेश्चन नंबर 6 आलेला आहे आणि मी दिसतोच का नाही दिसतो याचा काय फरक पडत नाही तुम्हाला बाळांनो. आपल्याला प्रॉब्लेम कन्सिडर करायचा आहे, आपल्याला प्रॉब्लेम छानपैकी समजून घ्यायचा, हे महत्त्वाचं आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही? तर बघा, सरस्वती हायस्कूल खेड शोड द फॉलोइंग पोझिशन ऑन 31 मार्च 2018. ठीक आहे ना? शाळा आपल्याला काहीतरी काय दाखवतीये, एक फिनान्शियल पोझिशन दाखवतीये, बॅलन्स शीट दाखवतीये. तर म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट ऑलरेडी दिलेली आहे, काही प्रॉब्लेममध्ये असते, पाठीमागच्या 2 प्रॉब्लेममध्ये नव्हती, आत्ता आली आहे, म्हणून काय एकदम प्रॉब्लेम काय वेगळा झाला नाही आहे. प्रॉब्लेम आहे तसाच आहे, त्याला डोक्याला जास्त त्रास करून घ्यायचा नाही. तर आता दिलं आहे काय, तर लायब्ररी साईडनी जाऊया, मग ॲसेट साईडला डिस्कस करूया. तर बघा, लायब्ररी साईडला कॅपिटल फंड दिसत आहे. ठीक आहे ना, लायब्ररी साईडला कॅपिटल फंड आहे, कुठे दिसणार? बट ऑबियस आहे, लायबिलिटीजला आहे तर परत नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच दिसणार. कुठे? इकडे तिकडे लिहायचं नाही आहे. तर मी एक काम करतो, गरज नाही आहे पण तरी तुमच्यासाठी लिहून ठेवतो की कुठे दिसणार बांधणं, लायबिलिटीलाच दिसणार आहे. ठीक आहे, तर एकच मिनटं, इथे आपण काय करून घेऊया, कलर चेंज करून घेऊया, म्हणजे तुम्हाला काय होईल व्यवस्थित कळायला मार्ग होईल बाळांनो, बाकी काय नाही आहे. बघा, ठीक आहे, आणि इथे पण तसंच करून घेतो एकदा, म्हणजे कसं होईल पटकन आपलं कळलेलं बरं. तर बघा, सो लक्ष द्या, इथे लायबिलिटी आलं आहे, लायबिलिटीलाच लिहा. एंट्रान्स फीचा त्यांनी काय केलं आहे की नॉर्मली आपण एंट्रान्स फी कॅपिटल फंडमध्ये ॲड करतो, पण त्यांनी अशी मेथड फॉलो केली आहे की एंट्रान्स फी कॅपिटल फंडमध्ये न ॲड करता त्यांनी सेपरेट ठेवली. तर मी पण कुठे लिहिणार, मग एलमध्येच लिहिणार त्याला. ठीक आहे, तर लायबिलिटीलाच, कुठल्या लायबिलिटीला? तुम्ही म्हणत असाल सर काय चाललं आहे तुमचं, लायबिलिटीलाच तर आहे जी आपण बॅलन्स शीट नवीन बनवणार आहोत त्याच्या लायबिलिटी साईडला. ही गेल्या वर्षीची, ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे, 31 मार्च 2018, आणि आपल्याला रेसिडेंट पेमेंट कधीचं दिलं आहे, 31 मार्च 2019, म्हणजे ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे आणि हे 18-19 काय आहे, रेसिट अँड पेमेंट अकाउंट आहे. तर नवीन बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल लायबिलिटीला दिसेल, एंट्रान्स फी पण लायबिलिटीला दिसेल. बिल्डिंग कुठे दिसणार? ॲसेटला दिसणार. फर्निचर कुठे दिसणार? ॲसेटला दिसणार. बुक्स कुठे दिसणार? ॲसेटला दिसणार. लायब्ररी कुठे दिसणार? ॲसेटला दिसणार. ट्युशन फी रिसिवेबल कुठेही दिसणार नाही, सांगतो का, कारण की ती रिसिवेबल आहे. ती कधीची आहे? ती गेल्या वर्षीची. आता कुठेही दिसणार नाही याचा अर्थ मला काय म्हणायचं होतं माहिती आहे का? परत परत इन्कम म्हणून दिसणार नाही असं मला म्हणायचं होतं. परत परत इन्कम म्हणून दिसणार नाही. आता एक तुम्हाला दाखवतो बघा, इथे ट्युशन फी रिसिवेबल आहे, हो किंवा नाही आहे? ही कधीची बॅलन्स शीट आहे? 18, म्हणजे 17 आणि 18, बरोबर आहे? किती रुपये ती? 10,000 रुपये. बघा, 17-18ची किती आलेली इथे? 8,000 रुपये आली की नाही आली? या ट्युशन फी रिसिवेबलपैकी पाठीमागच्या वर्षीची 10,000 होती, या वर्षाच्या रिसीटमध्ये किती आलेली दिसते? 8,000, म्हणजे अजून 2,000 बाकी आहेत. ठीक आहे, ते 2,000 लिहू शकतो आपण. बघा बाळांनो, व्यवस्थित समजून घ्या, प्रॉब्लेम समजला तो उत्तर करायला काही वेळ लागत नाही. ट्युशन फी रिसिवेबल ही गेल्या वेळेची होती, गेल्या वेळेची यावर्षी मिळायला पाहिजे होती, पण यावर्षी किती मिळाली? यावर्षी बघा, 17 आणि 18ची लास्ट इयरची 8,000 मिळायला पाहिजे होती, सॉरी 10,000 मिळायला हवी होती, आली किती? 8,000 आली, अजूनही 2,000 यायची बाकी आहे. तर ही 2,000 इफेक्ट काय सांगेल, काय होईल तो मी तुम्हाला नंतर सांगतो. आता ही बघा, कॅश इन हँड कॅश ॲट बँक आहे. तर मी बघा, याला कलरफुल करतो. का कलरफुल केलं माहिती आहे? हाच बॅलन्स एक्झॅक्टली खाली दिसतो आहे बघा, ब्ल्यू कलरमध्ये दिसतो आहे का? तर कॅश इन हँड 5,000, 8,000 हाच माझा गेल्या वर्षीचा क्लोजिंग, या वर्षीचा ओपनिंग. म्हणजे परत याला कुठंही लिहायचं नाही, कारण की हा ऑलरेडी इथं लिहिलेला आहे. मग इथे पण मी म्हणतो याला परत कुठेही लिहायचा नाही, अलग लक्षात. का कुठेही लिहायचं नाही आहे? कारण की ऑलरेडी तो आपण लिहिलेला आहे.
इथला घेतला आणि इथे लिहिला, इथला घेतला आणि इथे लिहिला, त्यामुळे परत परत कुठेही लिहायचे नाहीत. हे नवीन बॅलन्सशीटच्या लायबिलिटीला, हे नवीन बॅलन्सशीटच्या सगळ्या ॲसेटला. तर बॅलन्सशीट डिस्कस करून झाली. आता रेसिडेंट पेमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठेही लिहायचे नाही, बरोबर आहे. तसंच परत काय, आता बघा दोन मिनटं आपण एकदा सेटिंग करून घेऊया. तर नेहमीप्रमाणे काय, इथे इथे पण सेटिंग करून घेतली, इथे पण करून घेतो एकदा सेटिंग छानपैकी. बघा तर ही 17-18 गेल्या वर्षीची होती, ते यावर्षी मिळालं म्हणून यावर्षीचं इन्कम होत नाही, कुठेही लिहू नका. त्याच्यामुळे बघा मी क्रॉस मार्क केला. ही यावर्षीचं काय होईल, यावर्षीचं इन्कम. यावर्षीची ट्युशन फीज रिसिप्टचे 1,00,000 रुपये, ते यावर्षीचं इन्कम. फाईन कलेक्टेड यावर्षीचं काय होणार, इन्कम. करेक्ट, फाईन आहे ना, अरे शाळा आहे ना, शाळेत फाईन मिळाल्याला फाईन कलेक्ट केला, शाळेचं इन्कम. करेक्ट. ॲडमिशन फीज, ॲडमिशन फीज मी इन्कम तर लिहिलं आहे पण परत बॅकपेस घेतो का, तर बघा त्याच्यावर काही ॲडमिशन्स फीबद्दल काही दिलेलं आहे का, नाही. ॲडमिशन फीजबद्दल काही दिलेलं नाही आहे, मग मी परत काय करतो, मी परत त्याला एक इन्कम म्हणूनच ट्रीट करतो. की जर ॲडमिशन फीज आपल्याला कॅपिटल फंडमध्ये किंवा असं काही ॲड करायला सांगितलं असतं तर आपण केलं असतं, पण इथे काय दिलेलं माहिती आहे का, तसं काही दिलेलं नाही आहे, म्हणून मी याला सरळ सरळ ॲडमिशन फीज इन्कम पकडली. नंतर काय बाळांनो, टर्म फीज पण मी इन्कम पकडली. डोनेशन फॉर लायब्ररी, डोनेशन फॉर लायब्ररी लायबिलिटी, कारण की डोनेशन पर्टिक्युलर पर्पजसाठी मिळाले. बघा डोनेशन पर्टिक्युलर पर्पजसाठी मिळाले, त्याच्यामुळे त्याला परत कुठेतरी हलवायचं नाही, ती आपली लायबिलिटी होणार. इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट काय होणार, इन्कम, कारण की यावर्षीचं ते माझं इन्कम आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट ग्रांट, बँके ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं आहे, गव्हर्नमेंट ग्रांट मिळाली आहे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं रेव्हेन्यू म्हणून ते माझं इन्कम. आता असं का, ॲक्च्युली गव्हर्नमेंट ग्रांट ही कुठल्या तरी गोष्टीसाठी मिळते, पण आज काय झालं आहे, ती ग्रांट आपल्याला रेव्हेन्यू पर्पज म्हणजे कुठल्याही पर्पजसाठी तुम्ही त्याला वापरू शकता, त्या कारणास्तव आपल्याला मिळालेली ती काय आहे, ग्रांट आहे, त्याच्यामुळे ते माझं यावर्षीचं इन्कम. सॅलरी टू टीचर एक्सपेंडिचर, सॅलरी टू स्टाफ एक्सपेंडिचर, बुक्स काय परचेस केली ॲसेट, तर एक काम करतो वरच्या बुक्सवर जातो. हे बघा इथे आहेत बुक्स, या बुक्सला पण काय करतो मी, ठीक आहे, या बुक्सला पण काय करतो मी, कलर करतो. बघा बुक्स आहेत इथे, ॲसेट लिहिलं, या बुक्समध्ये जुन्या बुक्समध्ये नवीन बुक्स काय होतील, ॲड होतील. तसंच प्रिंटिंग अँड स्टेशनरी माझा काय होणार, एक्सपेंडिचर. ॲन्युअल गॅदरिंग माझे काय होणार, एक्सपेंडिचर. ऑफिस रेंट पण काय होणार माझं, एक्सपेंडिचर. करेक्ट. रिपेअर्स पण काय होतील, एक्सपेंडिचर. स्पोर्ट्स एक्सपेन्सेस पण काय होतील, एक्सपेंडिचर. फर्निचर माझी काय होईल, ॲसेट. तर वरती फर्निचर दिसतंय, त्या फर्निचरमध्ये नवीन फर्निचर काय होईल, ॲड होईल. या 40,000 न्यू वन फर्निचर काय होईल, ॲड होईल. पण याची परचेसची तारीख दिली, बघा याला पण मी काय कलर करतो. या परचेसची तारीख म्हणजे काय, की बुक्स 1 जानेवारीला परचेस केलेत, तर फर्निचर 1 जुलैला परचेस केलं आहे. म्हणजे बुक्स परचेस करून जस्ट 3 महिनेच झालेत नवीन बुक, कारण की हे बघा आपलं 31 मार्चचं रेसिडेंट पेमेंट अकाउंट आहे. तर जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे नवीन बुक्सवर, या नवीन बुक्सवर डेप्रिसिएशन येईल पण 3 महिन्याचं, आणि या नवीन फर्निचरवर डेप्रिसिएशन येईल पण किती महिन्याचं, 9 महिन्याचं. ठीक आहे. बॅलन्स ॲट कॅश माझी काय होणार, ॲसेट, आणि ही पण ॲसेट. वर्षाच्या शेवटी उरलेला बॅलन्स माझी काय होते, ॲसेट होते. तर आता एवढं झाल्याप्रमाणे, ठीक आहे, आता ॲडजस्टमेंट बघूया. ॲडजस्टमेंट कशा कशावर ते पण बघालो. ट्युशन फीज आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर म्हणजे कुठली, हे बघा ही, याच्यावर टिक मार्क करतो. 1,00,000 या वर्षाची आउटस्टँडिंग आहे. या वर्षाची आउटस्टँडिंग आहे म्हणजे काय, की या वर्षीचे अजूनही पैसे यायचे बाकी आहेत. तर मी याची ट्रीटमेंट काय होणार, तर याची ट्रीटमेंट बघा. ॲड इन ट्युशन फीज पहिला इफेक्ट, आणि हे पैसे अजून यायचे बाकी आहेत म्हणून ही माझी ॲसेट. दुसरा इफेक्ट, सॅलरी आउटस्टँडिंग फॉर टीचर्स. तर वरती बघा, हे बघा इथे दिलेले सॅलरी आउटस्टँडिंग फॉर टीचर्स आहेत,
तर सॅलरी फॉर टीचर्सला टिक मार्क करा. मी कलर करतो, तुम्ही टिक मार्क करू शकता. म्हणजे 1,80,000 रुपीज तर पे केलेच केले, प्लस अजूनही आउटस्टँडिंग आहे म्हणजे अजून पेबल आहे, तर किती बाळांनो, ॲड इन सॅलरी अँड सेकंड इफेक्ट लायबिलिटी. ॲड इन सॅलरी, सेकंड इफेक्ट काय होणार, लायब्ररी. रेंट पेड इन अडव्हान्स, सो कम टू द रेंट. बघा, ऑफिस रेंटला मी टिक मार्क केली. रेंट पेड इन ॲडव्हान्स म्हणजे पुढच्या वर्षीचा रेंट मी आजच पे केला आहे, सो इट इज नॉट एक्सपेंडिचर ऑफ द करंट इयर, सो लेस फ्रॉम रेंट. आणि दुसरा एक इफेक्ट, भविष्यातला खर्च मी आजच पे करतो आहे म्हणून माझी काय होणार ती ॲसेट. आणि डेप्रिसिएशन ऑन द बुक्स अँड ऑन द फर्निचर, सो काही नाही, सिम्पल, लेस फ्रॉम ॲसेट असं का लिहिलं. बुक्सची डेप्रिसिएशन बुक्समधनं लेस, फर्निचरची डेप्रिसिएशन फर्निचरमधनं लेस. आणि जेव्हा डेप्रिसिएशन होते तेव्हा माझं लॉस, म्हणून हे जातं डेबिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, डेबिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर. तर आपल्याला बनवायचं काय, नेहमीप्रमाणे यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च अँड द बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तर बघा बाळांनो, सोप्या प्रकारे आपण समजून घेतल्यात. मी इफेक्टसुद्धा दिलेत आणि कुठे जाणार ॲटम हेसुद्धा परत लिहून दिलं आहे. आणि इथं तर गरज नव्हती ॲक्च्युली ॲसेट ॲसेट लायबिलिटी लिहायची, पण ठीक आहे. आपण का लिहिलं, तर कुठे जाणार, नवीन बॅलन्स शीटच्या ॲसेटलाच जाईल, नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच. तर आजचा प्रॉब्लेमचं सोल्युशन तयार करताना आपण सुरुवात करताना ओपनिंग बॅलन्स शीटची पोस्टिंग करणार. ओपनिंग बॅलन्स शीट ही जी तुमच्यासमोर दिलेली आहे, बघा एक कर्सर दिसते, आधी याची पोस्टिंग करणार, मग रिसिट बाजूने जाणार, मग पेमेंट बाजूने जाणार. तर आपण आता काय करूया बाळांनो, आन्सरवर जंप करूया, ठीक आहे. तर बघा पुराणो, काही नाही आहे, आता आपण जसा प्रॉब्लेम डिस्कस केला तसंच आता काय करायचं, प्रॉब्लेम सोडून घ्यायचं आहे. माझ्या मते तुमच्याकडे प्रॉब्लेमची स्क्रीनशॉट असेल, किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं की मला मेल करा, मी तुम्हाला PDF पाठवेल, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील नसतील मला माहीत नाही आहेत, पण तरी प्रॉब्लेम आपण तुमच्यासमोर डिस्कस केला. आणि मी बोलताना सांगितलं होतं की आपण जाताना आता कुठून जातो आहे, तर बट ऑबियस आहे, आपण जाताना बॅलन्स शीटवरनं जातो आहे, म्हणजे बॅलन्स शीट ऑलरेडी आज दिली होती ना. बघा या प्रॉब्लेममध्ये दिली होती की नाही, मग आपण सर्वात वेळी लायबिलिटी साईडने जाऊया. काय बोललो होतो, लायबिलिटीचं कॅपिटल फंड लायबिलिटीला लिहा, बरोबर बोललो होतो का चुकीचं बोललो होतो, बरोबर. तर आता बघा, लिहिलं 6,80,000, बरोबर आहे. त्यांनी एंट्रान्स फी ॲज इट इज दिली मला, मी पण लिहिलेली एंट्रान्स फी ॲज इट इज 20,000 रुपीज, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही. तुम्ही म्हणताल की चार ओळी का सोडल्यात, सोडल्यात बाळांनो, मुद्दाहून दोन तीन ओळी सोडायच्या, कारण की त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट आहे नाही आहे बघितली आपण. कॅपिटल फंडवर कुठली ॲडजस्टमेंट नाही आहे, पण तरी मी सोडल्या होत्या सॉल्व करताना, ठीक आहे, त्या राहिल्या. तुम्ही इमिजिएटली या दोन ओळींना लिहिता, इथंच लिहिलं तरी काय हरकत नाही आहे, ठीक आहे. तर नेक्स्ट तुम्ही ॲसेट साईडला बघताल, तर ॲसेट साईडला पहिले तुम्हाला दिसतं काय बांधणं, बिल्डिंग. सो बिल्डिंगला कोणी कुठली ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून मी डिरेक्टली बाहेर लिहिलं. ॲक्च्युली याच्यावर ॲडजस्टमेंट असायला हवी होती, पण ठीक आहे. मग नंतर फर्निचर आहे, फर्निचरवर ऑलरेडी आपण काय केलं आहे, नवीन घेतलं म्हणून एक टिक मार्क, आणि डेप्रिसिएशनची आहे म्हणून एक टिक मार्क, बरोबर आहे. अशा दोन टिक मार्क करायच्या होत्या. बुक्सवर पण सेम थिंग, म्हणून बघा फर्निचरच्या खाली मी किती लाईन सोडल्या, 3 का, त्याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहेत. सेम बुक्सवर पण 2 ॲडजस्टमेंट्स आहेत म्हणून मी त्याच्याखाली 3 लाईन सोडल्या. आणि नेक्स्ट आहे लॅबोरेटरी, ती 15,000 रुपीज आपण लिहिलेली आहे, दॅट्स इट. तर बघा, बोललो होतो ना लॅबोरेटरीपर्यंत लिहायची, या 3 गोष्टी लिहायच्या नाही आहेत, कारण की या 3 गोष्टी या वर्षाच्या नाही आहेत. मग आता ॲसेट साईड झाली, लायबिलिटी साईड रेकॉर्ड करून झाली, आता बघा रिसिट अँड पेमेंटमध्ये. आपलं नेहमीचं वाक्य, सगळ्या रिसिट्स माझ्या इन्कम होत नाहीत, तर सगळे पेमेंट्स पण माझे खर्च होत नाहीत. तर रिसिट बाजूनी, तर ही जुनी कॅश ओपनिंग ही सोडून द्यायची. ट्युशन फीमधली फक्त 18-19 घ्यायची का, सॉरी, तर फक्त 18-19 घ्यायची, तर कारण की ते माझं यावर्षीचं इन्कम आहे. पण त्याच्यावर पण आपण टिक मार्क केलेली आहे, केली का नाही केली, डेफिनेटली केली आहे. त्यामुळे आपण काय करायचं, त्याच्यावरसुद्धा पटकन इनर कॉलमला घ्यायचं. आता सोडवायला जास्त वेळ नाही घालवायचा बाळांनो. फॉर्मॅट तुम्ही ड्रॉ करायचा, तुम्हाला माहिती आहे एक्सपेंडिचर अँड इन्कम अकाउंट कसं ड्रॉ करतात, काय ड्रॉ करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर फाईन कलेक्टेड इन्कम डिरेक्टली आउटर कॉलमला, त्याच्यानंतर दिलेला नेक्स्ट ॲटम ॲडमिशन फीज डिरेक्टली बाहेर, मग त्यांनी दिलेली आहे टर्म फीज, ती पण डिरेक्टली बाहेर, ठीक रे. तर एवढे 4 ॲटम त्यांनी दिले होते. तर बघा, टर्म फीज ही डोनेशन फॉर लायब्ररी आहे, हे नंतर लिहूया.
इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट आणि गव्हर्नमेंट ग्रांट्स हे सुद्धा इन्कम आहेत, ते या गोष्टी कायद्याने बांधणं इथे येतील. ठीक, तर बघूया इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट काय केलं आहे आपण. 5000 लिहिलेलं आहे आणि गव्हर्नमेंट ग्रांट्स पण काय लिहिणार आपण इथे बाळांनो लिहिलेलं आहे. गव्हर्नमेंट ग्रांट्स 2 लाख रुपीज इन्कम. तर मी मगाशी काय सांगितलं होतं बाळांनो तुम्हाला की ॲडमिशन फीजबद्दल मला काही दिलेलं नाही आहे, तर मी काय पकडतो तिला, ॲडमिशन फीजला मी इन्कम म्हणून पकडतो. काही काही प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंडमध्ये सुद्धा ॲड केली असेल, काही हरकत नाही आहे. काही काही प्रॉब्लेममध्ये कॅपिटल फंडमध्ये ॲड केली असेल, काही हरकत नाही आहे. तर आपण इथे ॲडमिशन फीज काय केलेलं आहे, ऑलरेडी इन्कम म्हणून ट्रीट केलेली आहे. तर इंटरेस्ट आणि गव्हर्नमेंट ग्रांट्स, ठीक आहे, ह्या दोन गोष्टी आलेल्या आहेत. ही लाईन का सोडली का सोडली काय हरकत नाही आहे, राहू द्या. ठीक आहे, त्याच्यानुसार ही माझी इन्कम साईड काय झाली बाळांनो इथे कम्प्लीट झाली. म्हणजे थोडक्यात काय केलं आपण, रिसीट बाजूची सगळी साईड लिहिलेली आहे, आता पेमेंट साईडची सगळी बाजू लिहूया. पेमेंटला दिसतं तुम्हाला सॅलरी टू टीचर्स, सॉरी सॅलरी टू टीचर्स, एक मिनटं एकच मिनटं बाळांनो, थोडंसं गोंधळ झाला इथे, बघा मीच लिहितो इथे, लिहितो टू, ते डिलीट झालं ॲटोमॅटिक. सॅलरी टू टीचर्स इनर कॉलमला फिगर किती आहे, तर सॅलरी टू टीचर्सला फिगर आहे किती, 1,80,000 रुपीज. सो 1,80,000 रुपीज आपण लिहिणार, करेक्ट लिहिले, त्याच्यावर ॲडजस्टमेंट म्हणून ते इनर कॉलमला. ठीक, नंतर त्याच्यानंतरची गोष्ट आहे काय दिलेलं आहे, सॅलरी टू ऑफिस स्टाफ. सॅलरी टू ऑफिस स्टाफ दिलेलं आहे 30,000 रुपीज. देन तुम्हाला दिसेलच प्रिंटिंग अँड स्टेशनरी. नेक्स्ट ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस डिरेक्टली आउटर कॉलमला, कारण की त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे. देन ऑफिस रेंट, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग रेंटबद्दल. नेक्स्ट इज वॉट, रिपेअर्स. रिपेअर्स दिलेले त्यांनी 15,000. बघा इथे दिलेले आहेत सगळ्या गोष्टी, त्याच उतरून काढतोय आपण. स्पोर्ट्स एक्सपेन्सेस नंतर दिलेले बाळांनो त्यांनी आपल्याला स्पोर्ट्स एक्सपेन्सेस दिलेत 5,000 रुपीज. आता एवढं सगळं झाल्यानंतर आता त्यांनी जे शेवटचे दिलेले ते बघा, फर्निचर आणि आपले बुक्स राहिलेत, तर बुक्स बुक्समध्ये ॲड होतील, फर्निचर फर्निचरमध्ये ॲड होईल आणि हे बाकीच्या ॲसेटमध्ये लिहूया. तर या इकडे आता बघा, तर इथे आलो आपण, तर जे नवीन फर्निचर घेतलं होतं ते काय होईल, इथे ॲड होईल. जे नवीन बुक्स घेतले होते ते बुक्समध्ये काय होतील, ॲड होतील. आणि कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक आपली काय होईल बाळांनो, इथे ॲसेट होईल. सो बिल्डिंग 6 लॅक्स, फर्निचर 40,000, त्यात नवीन ॲड 50,000 आले. 22,000 बुक्स, नवीन 15,000 ॲड 37 आले. आणि वर्षाच्या उरलेला शेवटचा बॅलन्स माझी काय होतं बाळांनो, ॲसेट होतो. सो 8,000 and 12,000 इज माय ॲसेट. तर एवढं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला आता ॲडजस्टमेंट्स, सो ॲडजस्टमेंटसाठी आपण कलर वेगळा चॉईस करूया. तर बघा, सो ॲडजस्टमेंटमध्ये पहिली ॲडजस्टमेंट त्यांनी काय दिलेली आहे, तर त्याच्या ऑलरेडी ट्रीटमेंट आपण बघितल्यात. ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर द करंट इयर, ओके फाईन. या इकडे ही ट्युशन फीज आहे, ते म्हणतात की याच्यात आउटस्टँडिंग आहे. किती रुपये आउटस्टँडिंग आहे, 5,000 रुपीज, की जी गेल्या वर्षीची आहे, करेक्ट. सो द 5,000 ही या वर्षाची करंट इयरची आहे. सो द 1,00,000 + 5,000, 1,05,000 इज द आउटस्टँडिंग, इज द टोटल अमाऊंट ऑफ द इन्कम. तर 1,00,000 रुपये यावर्षी मिळाली आहे, 5,000 रुपये अजून मिळायची बाकी आहेत. जर अजून मिळायची बाकी असेल तर ती माझी या वर्षाचं काय होईल बाळांनो, ॲसेट होईल. पण आता तुम्हाला हे माहिती आहे इथे ॲसेटमध्ये काय काय दिसतं आहे, तर बघा, आउटस्टँडिंग ट्युशन फीमध्ये तुम्हाला 2 दिसतील. कशा, तर 17-18 आपण बघितली होती बॅलन्स शीटमध्ये. इथे बघा किती बघितली होती आपण, ट्युशन फी रिसिवेबल 10,000, त्यातले किती आलेले आहेत आपल्याकडे, फक्त 8,000 आलेत. म्हणजे अजूनही 2,000 यायचे बाकी आहेत. तर बघा ते 2,000 रुपये, 18-19 म्हणजे यावर्षीचे 5,000 रुपये. सो टोटल किती येणार आहेत आपल्याला, अजूनही 7,000 रुपये. 7,000 रुपये माझी काय दिसणार, ॲसेट दिसणार. तर नेक्स्ट ॲडजस्टमेंटवर जंप करूया, सॅलरी टू टीचर आउटस्टँडिंग अँड रेंट पेड इन ॲडव्हान्स, दोन्ही एकाच ठिकाणी म्हणून केल्यात, बघतोय. तर बघा आता, सॅलरी टू आउटस्टँडिंग टू द टीचर
आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे तो यावर्षीचाच खर्च आहे, अजून फक्त पे केला नाही आहे म्हणून तो दिसत नाही आहे, म्हणून 15,000 रुपीज काय केला आपण ॲड केला. जसं ट्युशन फीजमध्ये ॲड केलं होते कारण की ती यावर्षीचं इन्कम, तसंच हा यावर्षीचा खर्च. पण ऑफिस रेंटच्या बाबतीत काय होतं आहे, इथे लेस होतो आहे का, तर ॲक्च्युली ऑफिस रेंट ॲडव्हान्समध्ये म्हणा किंवा त्याला प्रीपेड रेंट म्हणा काही हरकत नाही आहे. हे 3,000 रुपीज पुढच्या वर्षाचं रेंट आज पे करतो आहे तो आजचा होऊ शकत नाही. सो 16,000 - 3,000 बॅलन्स किती आले, 13,000. तर 15,000 इथे आउटस्टँडिंग आहेत, अजून पेबल आहेत, आणि हे 3,000 आहेत भविष्यातला ऑलरेडी पेड केला. त्या दोघांचे ट्रीटमेंट वेगवेगळ्या होतात, तर बघा आता कशा, आणि ऑलरेडीच आपण लिहिलेल्याच आहेत. तर लायबिलिटीला बघा, सॅलरी टू टीचर्स, ओके, बाळांनो एक डोनेशन टू द लायब्ररी लिहायचं राऊंड गेलं होतं. हे बघा एक कुठनं आलं होतं डोनेशन फॉर लायब्ररी, एक मिनटं थांबा सांगतो, एक मिस्टेक झाली होती आपली, म्हणजे काही नाही लिहायचं राहिलं होतं. हे डोनेशन फॉर लायब्ररी होतं ना, आपण रिसिट बाजू तर केली पण हे जे लायब्ररीचं डोनेशन मिळालं होतं ते आपण फक्त इथे लिहायचं विसरून गेलो होतो. तर ते मी इथे लिहिलं डोनेशन फॉर लायब्ररी 1,000 आणि तुमचा सॅलरी आउटस्टँडिंग सॅलरी टू टीचर्स 15,000, तो याचा इफेक्ट. कुणाचा, या 15,000. आता या 3,000 इफेक्ट प्रीपेड रेंट आहे, भविष्यातलं रेंट आपण आज पे करतो आहे म्हणून ती माझी ॲसेट. तर बघा प्रीपेड रेंट 3,000 रुपीज ॲसेट. आता प्रॉब्लेम काय झाला आहे की या फर्निचरवर या 40,000 जर तुम्ही डेप्रिशन घ्यायला गेलात आणि बुक्सवर डेप्रिशन घ्यायला गेलात, तर बघा इथे दिले त्यांनी डेप्रिसिएशन बुक्स 15,000, फर्निचर 10,000. प्रॉब्लेम असा आहे की हे जे नवीन फर्निचर पर्चेस केलं आहे किंवा बुक्स पर्चेस केलेत हे वेगवेगळ्या डेटवर घेतलेत, मग याचं डेप्रिशन काउंट करावं लागेल. तर छोटीशी एक वर्किंग नोट आहे बघा बुक्सची. तर बघा काय दिलं इथे, सो 1/4 ओपनिंग बॅलन्स 22,000 होता, त्याच्यावर पूर्ण 15% डेप्रिसिएशन किती आलं, 3,300. आता असं का घेतलं मी 3,300 रुपये, कारण की ओपनिंगचा जो ॲसेट आहे ती पूर्ण 12 महिने वापरली म्हणून त्याच्यावर पूर्ण 12% डेप्रिसिएशन. जी नवीन पर्चेस केली आहे त्याच्यावर किती बाळांनो, 15,000 15% 3 महिन्यासाठी, 15,000 3 महिन्यासाठी आली 563. तर का तसं केलं आहे, कारण की बुक्स पर्चेस केले 1/1/2019 म्हणजे त्यांनी फक्त नवीन बुक्स 3 महिन्याचं वापरले म्हणून नवीन बुक्सवर फक्त 3 महिन्याची डेप्रिसिएशन. पण नंतर फर्निचरवर पण तसंच आहे बघा, त्यामुळे इथे टोटल डेप्रिशन किती आली, 3,863. तसंच याची कधी पर्चेस केलीत बघा, कधी गेलीत, ओपनिंग 1/4 आहे आणि इथे 1/7/2018 तर 1/7/2018 आली आहे. तर याचा अर्थ असा होतो की ओपनिंग फर्निचरवर पूर्ण 12 महिन्याचं डेप्रिसिएशन, नवीन घेतलेल्या फर्निचरवर 9 महिन्याचं डेप्रिसिएशन 3,750, टोटल आलं 7,750. 9 महिने आणि हे 3 महिने कसे काउंट केले, ज्या दिवशी घेतलेत आणि आपलं इयर एंड कधी होते, आपलं इयर एंड होतं 31 मार्च 2019. मग बुक्सच्या बाबतीत किती होतात, जानेवारी फेब्रुवारी मार्च. फर्निचरच्या बाबतीत किती होतात, 9 महिने, जुलैपासून तर मार्चपर्यंत 9 महिने होतात. आणि जे ओपनिंग आहेत त्या ओपनिंगवर तर काय राहणार, पूर्ण 12 महिन्याची डेप्रिसिएशन. सो त्याच्यामुळे डेप्रिसिएशन इथे 3,863 आली आणि इथे 7,750 आली. तर मग तीच आपण काय करणार, इथनं डिडक्ट करणार आहोत, ठीक आहे, फर्निचरमधनं फर्निचरची डेप्रिसिएशन लेस करणार. आणि बघा इथे 10% डेप्रिसिएशन लेस केली आणि इथे किती डेप्रिसिएशन लेस केली, 15%. पण याचं वर्किंग नोट वेगळं आहे. जर मी ॲसेटची व्हॅल्यू कमी करतो आहे म्हणजे माझा काय होतो आहे, लॉस. सो कम टू द लॉस साईड, बघा किती लिहितो आहे. सो द एक्सपेंडिचरला 2 depreciation ऑन बुक्स फर्निचर एवढी अँड टोटल. तर एवढा सगळा बाळा आपल्यानं प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता फक्त काही नाही आहे, पटकणी एक टोटल घ्यायची, ठीक आहे. तर बघा कुठली बाजू मोठी आहे, तर बट ऑब्विअसली आपल्याला दिसती कुठली बाजू मोठी, क्रेडिट. तर क्रेडिट बाजू मोठी आहे, तर पटकन मी क्रेडिट बाजूची टोटल घेतो बाळांनो, बघा लक्ष द्या. ओ सॉरी, सो 3,29,000 इज द टोटल ऑफ क्रेडिट साईड. क्रेडिट साईड मोठी असेल तर काय होतो बाळांनो, आपल्याला सरप्लस. आणि डेबिट साईड मोठी असेल तर आपल्याला काय होतो, डेफिसिट. तर जी साईड मोठी आहे तीच एक्झॅक्टली अपोजिट साईडला लिहा.
आणि 329,000 ह्या सगळ्या गोष्टी काय करा, वरच्या लेस करा. तर बघा, 329,000 या सगळ्या फिगर्स काय करायच्यात, लेस करायच्यात. तर सगळ्या फिगर लेस केल्यानंतर जी फिगर येईल त्याला 44,387. 44,387 कशा आल्या, 329,000 या सगळ्या फिगर काय केल्या मी, डिडक्ट केल्या, त्यामुळे मला आला सरप्लस. जर सरप्लस आला असेल तर सरप्लस कॅपिटल फंडमध्ये काय होतो, ॲड होतो. तर चला सरप्लस कॅपिटल फंडमध्ये काय करूया, आपण ॲड केला बघा, 680,000 44,387 मी ॲड केले, अँड 724,387 इज द टोटल ऑफ कॅपिटल फंड. आणि आता फायनली काय घ्यायची, फायनली टोटल घ्यायची कुणाची, तर फायनली बॅलन्स शीटची टोटल घ्या. सो यू विल गेट हियर, बघा टोटल इज 760,387. ही लायबिलिटीची टोटल तुम्ही घेऊन बघा, काही हरकत नाही, आणि ही ॲसेटची टोटल. तर एकंदरीत बाळांनो आपला प्रॉब्लेम मस्तपैकी टॅली झाला आहे. थोडासा उशीर लागला आहे प्रॉब्लेमला, या 12-14 मिनटं लागलेत डिस्कस करायला, की आपल्याला किती लागलेत, जवळजवळ 10 मिनटं. तर एक मी बोललो होतो आधी, थोडासा जास्त वेळ लागेल, करेक्ट. तर तुमचा आन्सर तयार झालं आहे बाळांनो, आणि शांततेत लिहून घ्यायचा प्रॉब्लेम व्यवस्थित, ओके. कसा वाटला पोरांनो, थोडासा जास्त आहे, जास्त वेळ झाला थोडासा आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता. का प्रॉब्लेम मोठा होता बाळांनो थोडासा, ठीक आहे, काय हरकत नाही आहे, थोडेसे असे छोटे मोठे प्रॉब्लेम थोडे मोठे चालतच राहतात. आणि फायनली बाळांनो आपण प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवलेला आहे, कुठे थोड्याशा क्लेरिकल मिस्टेक झाल्या असतील तर तेवढ्या समजून घ्या बाळांनो. आणि हां, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड पोरांनो थँक्यू, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 7.